अगदी छान गावरान टेस्टची झणझणीत अशी भरली ढोबळी बघतोय, तर त्यासाठी एकदम अगदी घरातलं साहित्य आहे आणि डब्यासाठी रोज रोज काय बनवायचं अशा वेळेला अशी मस्त कुकरमध्ये होणारी भरली ढोबळी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. व्हिडिओ जर आवडत असतील व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग ही भरली ढोबळी बघूया. ती सुद्धा अगदी गावरान पद्धतीची साधी. तर इथं लसूण, खोबरं आणि कोथिंबीर घेतले, ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. आता त्यासोबत एक वाटी कांदा आणि एक वाटी टॅमॅटो बारीक चिरून घेतला आहे आपण. आता इथं मी ढोबळी मिरची स्वच्छ धुवून चिरून घेतले. हे पहा, अगदी भरलेलं वांगं करतो, अगदी तसेच चार काप करून घ्यायची आहे. आणि मिरची घेताना नेहमी लहान नाजूक घ्यायची, त्यामुळे ती काय होती व्यवस्थित भरलीही जाती आणि शिजतानासुद्धा ती पटकन शिजली जाते आणि दिसायलासुद्धा उत्तम दिसते. तर अशा लहान साईजमध्ये ह्या मिरच्या मी छान अशा चिरून घेतल्या आहेत. भरली मिरची करण्यासाठी इथं मी कुकरमध्ये तेल ठेवले, त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन घेऊयात. मोहरी छान तडतडली की यामध्ये एक वाटी कांदा आणि एक वाटी टॅमॅटो दोन्ही एकत्रच टाकायचे आपल्याला आणि दोन्हीसुद्धा छान अगदी मऊ सूद होईपर्यंत परतून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीनं छान महसूद होईपर्यंत, टॅमॅटोचा पूर्ण कलर उतरेपर्यंत आपल्याला ह्याला छान महसूद असं परतून घ्यायचं आहे. आता छान असं परतून झालं. आता यामध्ये हळद टाकते. मगाशी जे आपण वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घेऊया. वाटण अगदी ऑप्शनल आहे, पण स्टफिंगसाठी आणि त्याचा जो मसाला असतो त्या मसाल्यासाठी हे वाटण खूप गरजेचं असतं. टेस्ट तर भन्नाट आहेच, शिवाय गावरान पद्धतीचं आहे, त्यामुळे हे वाटण मी इथं वापरलेलं आहे. चवीनुसार काळं तिखट घेतले, मीठ इथं 2 चमचे काळं तिखट मी घेतले, तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. 1 वाटी शेंगदाण्याचं बारीक कूट. आता हे सगळे चिन्नस छान असे मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीनं व्यवस्थित सगळे चिन्नस मिक्स करून घ्यायचेत. बऱ्याच वेळेला काय होतं, मिरची भरूनसुद्धा केली जाते, पण अगदी झटपट पद्धतीची आणि खूप चांगल्या टेस्टची मिरची मी आज तुमच्याबरोबर शेअर करते, त्यामुळे आपण भरण्याचा वेळ इथं वाचवलेला आहे. आता ह्यामध्ये चिरलेली जी ढोबळी मिरची आहे ती यामध्ये टाकून घेऊयात. मिरच्या सगळ्या मी इथं टाकून घेतलेल्या आहेत. आता हळूवार हाताने मिरच्या छान अशा मिक्स करायच्या, ज्यामुळे काय होतं, जे खालचा जो मसाला आहे तो आपल्या फोडींमध्ये अगदी शिरला जातो, त्यामुळे अशा पद्धतीनं हलक्या हाताने भरून घ्यायचं. आता हे बघा, छान पद्धतीनं हलवून मिक्स झालं आहे मसाल्यामध्ये, मिरची छान मिक्स झाले. आता या ठिकाणी मी गरम मसाला टाकला आहे. गरम मसाला टाकून झाला आहे की आता यामध्ये थोडंसं 1 ग्लास पाणी आपण टाकून घेणार आहोत. तुमची मिरची जर कमी असेल तर तुम्ही अगदी थोडंसं मिरची शिजण्यापुरतंच पाणी या ठिकाणी वापरा, कारण आपण कुकरमध्ये करतो आहे त्यामुळे मिरची पटकन शिजली जाते. आपल्याला ग्रेव्हीला जेवढं पाणी हवं आहे मसाल्याला तेवढंच पाणी इथं टाकायचं आहे. आता 2 मिनटं छान अशी वाफ काढून घेऊयात. आता बघा, वाफ काढून झाले, मी कुकरला झाकण लावून 1 शिट्टी करून घेणार आहोत. जास्त शिट्टी करायची नाही आहे. हे बघा, आपली मिरची तयार झाली. अगदी डब्यासाठी पाहिजे असेल सकाळ सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन झटपट होणारी अतिशय चविष्ट आणि मसालेदार अशी झणझणीत पद्धतीची शिमला मिरची आपली तयार झाली. ही पहा, दिसतानाच बघू शकताय तुम्ही किती सुंदर दिसते, टेस्टलाही अप्रतिम आहे. तसंच आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसंच व्हिडिओ जर वारंवार पाहण्यासाठी खूप उत्सुक असाल तर शेजारचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपी सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील. धन्यवाद.